नमस्कार, मी अनुपा आणि आजचा आपला स्पेशल आहे मंगलोरियन स्पेशल. चला करूया चिकन घसी. तर चिकन घसीचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा मसाला. तर सर्वप्रथम आपण घेऊया धणे, आणि धणे चांगले लाल आपण भाजून घ्यायचे आहेत. आणि जोवर धणे भाजले जात आहेत ना, तोवर चिकनला थोडासा मसाला लावूया. आलं लसूणची पेस्ट, मीठ, आणि आता काय करायचं आहे, थोडेसे सुके मसाले घालूया, लाल तिखट आणि हळद. धणे भाजले गेले ना की ते एका बाऊलमध्ये काढून घ्या असे. आता धण्यानंतर आपण घालूया ह्याच्यामध्ये मेथी आणि काळी मिरी. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये घालायची आपण ही सुकी मिरची. हे देखील स्लो फ्लेमवरती होत राहील. तोवर आपण इकडे जो मसाला घातला आहे तो नीटपैकी चिकनला कालवून घेऊया. ह्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालूया. तर हा सगळा मसाला चिकनवरती साधारण अर्धा तास आपण लावून ठेवायचा आहे. आणि जर वाटलं तर हा बोल तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि अर्ध्या तासानंतर घशी करायला सुरुवात करा. चला, धणे, मिरी आणि मिरची देखील भाजून घेतली आपण, ती देखील ह्याच्याबरोबर ह्या बाऊलमध्येच काढून ठेवूया. आता आपण घ्यायचं आहे खोबरं, ओला नारळ, आणि तो पण छानपैकी भाजून घ्यायचा आहे. पण याला खूप लाल नाही करायचं आहे, कारण ह्याच्यामध्ये जो गोडवा आहे ना तो मला हवा आहे ह्या ग्रेव्हीमध्ये राहायला. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हा सुद्धा या मसाल्यांमध्ये टाकून द्यायचं आहे. सुरुवात करायची आहे तेलाने. एका छान मस्त डीप भांड्यामध्ये तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यात पहिला कढीपत्ता. कढीपत्त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण घालूया हा सगळा कांदा. तर कांद्याला परतायला थोडासा वेळ लागेल, तोवर आपण ह्याचा मसाला वाटून घेऊया. आधी थोडीशी ड्राय वाटून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण घालूया पाणी. ह्याच कांद्यात आपण घालायची आहे ही बारीक चिरलेली लसूण, आणि कांद्याबरोबर लसूण देखील ब्राऊन होईल. आता हा वाटलेला सगळा मसाला आपण ह्या कांद्यामध्ये घालायचा आहे, आणि मसाला घालून ह्याला एकदा पुन्हा एकदा नीट मिक्स करायचं आहे. आणि तोवर मिक्स करायचं आहे जोवर ह्याचा साईडनी तेल सुटत नाही तोवर. आता आपण एक काम करूया, आपण जो चिकन मॅरिनेट केलेलं हे सगळं ह्याच्यामध्ये घालायचं आहे, आणि ह्या मसाल्याबरोबर ह्याला एकदा नीट मिक्स करून घ्यायचं आहे. थोड्या वेळ परतत राहा, म्हणजे काय की मसाला सगळा चिकनला लागेल. गॅस खूप जास्त फास्ट ठेवू नका. मस्तपैकी चिकनला सगळा मसाला लागला आहे. पुन्हा एकदा मी ह्याला झाकण ठेवून चिकन थोडं शिजलं की नंतर आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे नारळाचं दूध. हे थोडंसं मिक्सरमधलं पाणी ह्याच्यात आपण घालून टाकूया आणि एकदा नीट मिक्स करायचं आहे. चिंचेचा कोळा पण घालायचा आहे. आणि मिक्स केल्यावर पुन्हा एकदा मस्त उकळी आली पाहिजे ह्याला, तर त्यासाठी झाकण ठेवायचं आहे. चिकनला शिजायला काही खूप जास्त वेळ लागत नाही. 15 ते 20 मिनटामध्ये चिकन मस्तपैकी शिजतं. चिकन ऑलमोस्ट झालेलं आहे हे पहा. आता आपण घालूया ह्याच्यामध्ये नारळाचं दूध. नारळाचं दूध घातल्यावर एकदा फक्त ह्याला असं नीट मिक्स करा. एक उकळी काढा आणि गॅस बंद करा. चिकन घशी तयार आहे. आता काय, आता फक्त गरम गरम खायला बसा.